नमस्कार, नमस्ते, वेलकम बैक टू माय चैनल। तो आज आपण बनवणार आहोत तांदूळघ्याची भाजी। ही गावरान भाजी आहे आणि खूप मस्त चवीला लागते आणि आपल्या शरीरासाठी पण ही खूप मस्त आहे। तर बघूयात आपण रेसिपी। इथे मी तांदूळघ्याची भाजी घेतलेली आहे, अशा प्रकारे निवडून घेतलेली आहे। एकदम बाजारात स्वस्त अशा जुड्या असतात आणि एकदम फ्रेश असं मिळतो, तर अशा प्रकारे निवडून घेतलेली आहे। पहा, पानं घ्यायची आहेत आपल्याला, जास्त देठ घ्यायची नाही आहेत। तर मी याला स्वच्छ भाजीला धुवून घेतलेलं आहे आणि इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईत मी एक चमचा तेल घातलेलं आहे आणि त्याच्यात मी अर्धा चमचा मोहरी घालत आहे। मोहरीला छान तडतडू द्यायचं आहे आपल्याला, जास्त तेल लागत नाही। कोणत्याही पालेभाजीला आपल्याला कमीच तेल लागतं, जास्त तेल लागत नाही आणि आपल्या शरीरासाठी ही खूप छान भाजी आहे। थंडीच्या दिवसात खूप जास्त शेतात येते, तर नक्की ट्राय करा। आणि आता आपलं मोहरी तडतडले आहेत आणि आता जिरे घालते आहे मी। जिऱ्याला पण छान आपल्याला फुलू द्यायचं आहे। एक चमचा जिरे घातलेले आहेत मी आणि इथे मी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि 3 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आलं वाटून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये। तुम्ही पेस्ट जरी मिक्सरला लावून केली तरी चालेल। आता ते आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। कोणत्या हिरव्या पालेभाज्याला आपल्याला मिरची किंवा हिरवं मिरचू आपण असतो वाटून घेतलेलं ते घातलेलं चांगलं, कारण पालेभाज्यामध्ये लाल तिखटपेक्षा हिरवं कधी पण छान लागतं। नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आता आपण मिरचीला आणि लसणाला पण छान असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये, लालसर असा कलर येईपर्यंत। जितके आपले मसाले परततील म्हणजे तेलामध्ये कडतील तितकं भाजी छान होते। कधी पण कोणती पण तुम्ही भाजी करताना। आता इथे मी मुगाची डाळ घालते आहे, अर्धी वाटी आहे, छोटीशी वाटी आहे, त्याच्यातली अर्धी वाटी घालते आहे। तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही घालू शकता, तुमची भाजी किती आहे त्या क्वांटिटीनुसार तुम्ही डाळ घालू शकता। तुम्हाला नाही घातली तरी डाळ चालेल, शेंगदाणे वगैरे टाकून जरी केली तरीही चालेल। आता डाळ पण छान अशी तेलामध्ये परतली गेलेली आहे। आता मी इथे तांदूळघ्याची भाजी जी फ्रेश आहे एकदम हिरवीगार अशी टाकून घेते आहे। आता तर आपली आता कढई बघा अर्ध्याच्या वर आलेली आहे भाजीमुळे, तर लगेच इथे मीठ घालायचं नाही। अगोदर आपल्याला भाजीमध्ये छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि मग या भाजी पूर्ण अर्धीच्या खाली होऊन जाते परतल्यानंतर पूर्ण तेलामध्ये। तर मग म्हणून आपल्याला आत्ताच मीठ घालायचं नाही आहे, तर आपल्याला छान अगोदर भाजीला मिक्स करून घ्यायचं आहे डाळीमध्ये आणि मसाल्यांमध्ये। तर अशा प्रकारे मी मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता आपली अर्धी कढई होती त्याच्यापेक्षा पण कमी झालेलं आहे। आणि आता मी इथे शेंगदाण्याचं कूट घालत आहे। मी शेंगदाणे आणि तिळाचं कूट मी भाजून एकत्र करून वाटून ठेवते, तर ते घालत आहे मी। त्याच्यानंतर इथं कारळाचं कूट जे भाजून मी मिक्सरला वाटून घेते शेंगदाण्यासारखंच ते घालत आहे। पालेभाज्यांमध्ये ही कारळाचं कूट खूप छान लागतं आणि इथे चवीप्रमाणे मी मीठ घातलेलं आहे आणि आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे सगळं। पालेभाज्यांमध्ये खूप मस्त लागतं ते। आता आपल्याला 4 ते 5 मिनटासाठी थोडंसं झाकून ठेवायचं आहे। जर ह्याच्यात थोडंसं तुम्ही 1 ते 2 चमचे पाणी टाकलं तरी चालेल, पाण्याची तेवढी काही गरज नसते। जरी टाकलं तरी पण चांगलं, डाळ शिजायला थोडंसं पाणी लागतं। तर मी ते 2 चमच्याचं पाणी घातलं होतं आणि छान डाळ अशी शिजून घेतलेली आहे आणि भाजी आपली आता झालेली आहे। मी याला सर्व करते आता। का पहा मी किती मस्त असं सर्व केलेलं आहे, खूप मस्त लागतं। टिफिनमध्ये द्यायला पण भाजी खूप मस्त लागते, नक्की ट्राय करा। आणि ही तांदूळघ्याची भाजी आपल्या शरीरासाठी खूप मस्त असते, लहानापासून मोठ्यांपर्यंत खाणं हे खूप चांगलं असतं। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा। बाय बाय।